स्वामींसमोर उभे राहिल्यानंतर त्यांना मुजरा कसा करतो हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे. तर आपला डावा हात प्रथम पाठीमागे घेणे व उजव्या हाताने स्वामींना किंचित गुडघ्यात वाकून त्रिवार वंदन करणे. त्यानंतर गुडघे टेकून आपण स्वामींसमोर नतमस्तक होणे म्हणजे त्यांना शरणागती पत्करणे आणि दिवसभरातून आपल्याकडनं काही चुका होतात त्यांची माफी मागणे म्हणजेच त्यांच्यासमोर किंचित आपले नाक घासणे आणि मग त्यांना नमस्कार करणे. अशा पद्धतीने आपण स्वामींना नमस्कार करतो म्हणजे स्वामींना मुजरा करत असतो. त्यानंतर कुठल्याही धार्मिक स्थळावर जेव्हा आपण जातो तर बरेच जण डोळे लावून मग देवाची प्रार्थना करत असतात. तशी प्रार्थना तर आपण घरी बसूनही करू शकतो. कधीही आपण जेव्हा धार्मिक स्थळांवर जातो कुठल्याही मंदिरात जातो तर सर्वात प्रथम आपण आपले डोळे उघडे ठेवा आणि ज्या काही देवासमोर आपण बसलेलो आहोत त्यांचे जे रूप आहे ते आपल्या डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यांची शांत चित्ताने दर्शन घ्या आणि मग ज्या काही आपल्या प्रार्थना आहेत त्या बोला. श्री स्वामी समर्थ, तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की किंवा सांगते की नित्य सेवामध्ये 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. किंवा कालच्याही व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं, तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो आहे तो मंत्रही आहे आणि स्वामींचं नाव आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की हा कोणाला सुचला होता किंवा तुम्हाला कसं काय माहिती हा मंत्र स्वामींना आवडतो किंवा बोलायचा असतो. तर स्वामींचे एक भक्त होते बाळप्पा नावांचे, त्यांना हा मंत्र सुचला होता. तर तो कसा, त्यांच्या पोटामध्ये एक विषाची पुढी अडकली होती आणि त्यांनी भरपूर देवांचं जप करून बघितलं होतं पण त्यांना काही जास्त फळ नव्हतं मिळालं. एकदा ते सहज स्वामींजवळ बसले होते आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले आणि स्वामींनी स्वतः मान हलवून त्या मंत्राला होकार दिला. त्यानंतर बाळप्पांनी एका गुफेत जाऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 1.25 लाख जप केले आणि त्यांच्या नाभीतून ती विषाची पोळी आपोआप बाहेर निघाली. श्री स्वामी समर्थ हा शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जपमंत्र आहे. आता या जपाचा अर्थ, श्री म्हणजे ऐश्वर्य औदार्य, स्वामी म्हणजे स्वतःमधील मीचे स्वाहा करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करती एक शक्ती, असा हा श्री स्वामी समर्थ मंत्र. आपण 11 माळी या मंत्राचे जप करू शकतो पण परमपूज्य मोरे दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण मनातल्या मनात या मंत्राचा जप कुठेही कधीही कोणत्याही अवस्थेत करू शकतो आणि जो सेवेकरी मनभावेने या मंत्राचा जप करेल त्यांना स्वामी आयुष्यभर जपत राहतील. तर तुम्ही अशा पद्धतीने सोपी स्वामींची सेवा करू शकता.